पुढच्या महिन्यात जपानमध्ये जागतिक जिम्नॅस्टिक स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी रिदमिक ग्रुप प्रकारामध्ये मुंबईतल्या 6 मुलींची निवड झाली आहे. संगीत आणि जिम्नॅस्ट या दोन्ही गोष्टींचा मेळ म्हणजे रिदमिक जिम्नॅस्टिक हा प्रकार. जपानमधल्या स्पर्धेसाठी मुलींची जोरदार तयारी सुरू आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलींशी आणि त्यांच्या प्रशिक्षक वर्षा उपाध्ये यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी रुचा वझे यांनी. जागतिक जिम्नॅस्टिक स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे आणि त्यामध्ये मुंबईच्या 6 मुलींची निवड झाली आहे. आणि या ठिकाणी मुलींच्या प्रॅक्टिस स्थळी मी आली आहे जिथे त्यांनी नुकतीच आत्ता प्रॅक्टिसही करून दाखवली. कसं वाटतंय, कशी सुरू आहे तुमच्या सगळ्यांची प्रॅक्टिस? आताच आमची सिलेक्शन ट्रायल दिल्ली इकडे झाली. तिथे आम्ही आमचा ग्रुप वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्ट झाला आणि जेव्हापासनं आता सिलेक्शन झालं तेव्हापासनं आम्ही डबल प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे. आमची प्रॅक्टिस दिवसातनं 2 वेळा असते, सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 2-3-4 तास, जितका वेळ होईल जास्तीत जास्त जमेल तितका वेळ. आणि डायट म्हणजे मॅक्झिमम क्लीन खाणं, ज्याच्यातनं जास्त एनर्जी मिळेल, प्रोटीन्स, एग्ज, प्रोटीन शेक्स, भाकरी पोळी वगैरे नाही, सगळं प्रॉपर डायटिशियनकडनं कन्सल्ट करून प्रत्येकाचा डायट प्लॅन केला जातो. कोरोनामध्ये ऑनलाईन प्रॅक्टिसमुळे एवढी प्रॅक्टिस नाही झाली जेवढी ॲक्च्युअल फ्लोअरवरती होते. सो त्या काळात थोडासा कमी झालेला परफॉर्मन्स, स्टॅमिना कमी झालेला, बट देन वन्स वी केम बॅक ऑन द मॅट एव्हरीथिंग वॉज फाईन. जिम्नास्टना नवीन वाट निर्माण झाली आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअलच्या टीममध्ये फक्त जिथे 3 मुलींना संधी मिळत होती तिकडे आज ग्रुप कॉम्पिटिशनमध्ये आपण पार्टिसिपेट करायला लागल्यामुळे 6 मुलींना अजून नवीन संधी उपलब्ध झाली आहे. लेट्स होप की ह्याच्या पुढेही महाराष्ट्रामधनं असेच ग्रुपच्या टीम्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशनला जातील. जागतिक स्पर्धेसाठी ही निवड झालेली आहे आणि या सगळ्याच मुली आपलं नाव उंचावणार, देशाचं नाव उंचावणार हे नक्की आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर अट्टीमल्लासह रुचा वझे, झी मीडिया, मुंबई. सह्याद्रीची उंची म्हणजे सिचोवे.